काय घडलं आज सकाळी, काय घडलं, घटना काय घडली आजची? इथं मैत होती आमची वाडीतल्या, आमच्या बांधलेली कमळून आता बांधलेली बाबाची बांधली, आणि मैत करून सगळा जमा रस्त्यावर येत होता. सुसाटू या ती जी ट्रक आली त्यांनी दोन तीन गाड्या ओढून सात आठ दहा माणसाचा डायरेक्ट चौदा करून पुढे निघून गेली. आतापर्यंत इतके ऍक्सिडेंट या गावात झाले, चौदा झाले. मी सरपंच असताना ठराव दिला का यांनी बायपास करा, हे ऍक्सिडेंटचं गाव झालेले. पण प्रशासनाला त्यावेळेला अक्कलच नाही आली, थांबवलं सुद्धा नाही त्यांनी. त्यांनी बायपास चालू ठेवला, बायपास केलाच नाही. आता आमची मागणी तीच आहे की हे रोज ऍक्सिडेंट होऊन रोज ऍक्सिडेंट होऊन आम्ही कवर गाव करायचं. गावाचं कवर लोक चालला होता, आता आमच्या गावात झाली. किती लोक जखमी झाले असतील? आता गेले किती हे विचारा, गेले किती आम्हाला अजून माहीत नाही. गावातील एक मोठ्या कुटुंबातील बर का बाबाजी नाथा बांधले यांचा मैत्रीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडून सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी जो तिलंजलीचा कार्यक्रम करून रस्त्यावरती आली, आणि रस्त्यावर येत असताना वरून एक बलिमुठी ट्रक आली. ती ट्रक त्या गतिरोधक पासूनची धडधड वाजत आली, आणि ह्या पुलावर येऊन नितीन शिवाजी आहेत यांची गाडी बेल्याकडे पुढे पहिली निघली असताना ती पहिली गाडी त्यांनी ठोकली. ती गाडी पहिली ठोकीत असताना त्याने अनेक मोटरसायकली अनेक गाड्या ठोकी ठोकीत जात असताना पहिल्या स्टार्टला आमच्याच गावातील मळगंगा देवीचा पुजारी दत्तात्रय लक्ष्मण गोसावी हा त्या ठिकाणी त्याच्या मोटरसायकलवर पडला, त्याच्या मेंदू डोक्यावरून गाडी गेली. तो इसम आम्हाला ओळखू आलेला नाही. त्या शेजारी एक लहान बालक कोणाचा आहे त्याचाही मृत्यू अशा पद्धतीने झालाय. आता लहान एक बालक पण गेला, डोक्यावरून गाडी गेलेली आहे, तोही बालक ओळखला गेलेला नाही. त्यापुढे सुधीर काशीनाथ गुंजाळ आणि ज्ञानदेव नामदेव करडेले ह्या दोन भाविकांना सुद्धा त्या इशीपाशी गाडीची धडक लागून एकाचा पाय मोडला, एकाच्या पायाला लागलेला आहे. त्यापुढे नंदा पाटील व भांबेरे यांना देखील सुद्धा चांगला मार लागलेला आहे. त्यानंतर एक बाई कुठाली ती काय ओळखलेली का नाहीये, 50-60 वर्षाचं त्या बाईचं वय असेल, ती बाई देखील सुद्धा आम्हाला ओळखलेली नाहीये. जवळजवळ ती बाई माझ्या माहितीप्रमाणे गेलेली असेल असा माझा अंदाज आहे. त्यानंतर आपल्या गावातील बेल्ले गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती धोंडीभाऊ सदाशिव पिंगट हे देखील सुद्धा त्या पुढच्या गतिरोधकावर अतिशय सिरेत पडलेले असताना त्यांचा भाऊ राजनाना आणि अनेक काही ग्रामस्थांनी त्याला उचलून त्याला दुसऱ्या खासगी गाडीमध्ये घेऊन उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा अनेक लोकांना लागलेला आहे, अनेक लोकांच्या ठाकराचा एक विठ्ठल म्हणून त्याचा एक पाय मोडलेला आहे. अनेक आणि ज्याच्या परिणाम भागवत आणि अजून काही लोकांना ते आम्हाला काही ग्रामस्थांना माहीत नाही. परंतु इथं जे काही मयत पडली होती त्या मयतासाठी पोलीस स्टेशन किंवा आम्ही तुम्ही पत्रकार मंडळी किंवा अँब्युलन्स गाडीची आम्ही सुविधा वाट पाहत असताना आम्हाला उलट परत शासनाकडून आम्हाला अर्धा ते पाऊन तास पोलीस डिपार्टमेंट असेल अँब्युलन्स गाडी असेल ही सुविधा आम्हाला उपलब्ध झाली गेली नाही. त्यामध्ये आमचा एखादा मृत्यू वाचला गेला असता माणसाचा देह, परंतु गाडी आणि आम्हाला काही सुविधा नसल्यामुळं त्यामध्ये एखादा माणूस आमचा डागू गेला असेल ही अशी घटना. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1967 हा पूल झालाय, माझं 66 वर्षाचं वय आहे. एवढा भीषण ऍक्सिडेंट किंवा एवढा अपघात, एवढी मोठी परिस्थिती आमच्या गुळंचवाडी व शोककळा आज प्रथमच ह्या दिवशी म्हणजे आज 19/7/2024 वार शुक्रवार ह्या दिवशी ह्या गावावर मोठी शोककळा पसरलेली आहे. आणि बायपास व्हावा अशी सर्व ग्रामस्थांची आग्रहाची कळकळीची विनंती.